यवतमाळच्या पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अदित पवार गटाविरुद्ध ययाती नाईक यांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने मोठ्या अडचणी इंद्रनील नाईकांसमोर उभ्या राहिल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे सुपुत्र अविनाश नाईक यांनी ययाती नाईक यांच्यासोबत चर्चा केल्याने ययाती नाईक हे आपला नामांकन अर्ज माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यवतमाळच्या पुसद विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ययाती नाईक यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र शरद मैद यांना शरदचंद्र पवार गट यांच्याकडून उमेदवारी दाखल करण्याचे आदेश झाले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. ययाती नाईक यांनी इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुंबईत वसंतराव नाईकांचे पुत्र अविनाश नाईक यांनी चर्चा केल्यानंतर ययाती नाईक आपला नामांकन अर्ज मागे घेणार आहे. कारंजामधून समनक जनता पार्टीकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रचाराला माजी मंत्री अविनाश नाईक हे येणार आहेत, त्यामुळे इंद्रनील नाईक यांना दिलासा मिळाला आहे.